रोज खडू आणि डस्टर घेऊन येणारे गुरुजी आज हातामध्ये काचेचा ग्लास घेऊन वर्गात येत होते. सगळे विद्यार्थी गुरुजींकडे पाहत होते. गुरुजी वर्गात आले, सगळे विद्यार्थी उभा राहिले. गुरुजीनं सांगितलं सगळ्यांना बसायला. विद्यार्थी बसले आणि गुरुजीनं सुरुवात केली. खरं तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट, आज एक नवा धडा गुरुजी शिकवण्यासाठी येत होते. हातात त्यांनी काचेचा ग्लास आणला होता. काचेचा ग्लास रिकामा होता. समोर असलेला काचेचा ग्लास गुरुजीनं उचलला आणि एका हातामध्ये समोर असा धरत विद्यार्थ्याला प्रश्न केला की या ग्लासचं वजन किती असू शकेल. काही विद्यार्थी उठले आणि ते म्हणाले, गुरुजी ग्लास रिकाम आहे, त्याचं वजन काहीच असू शकत नाही. काहीने सांगितलं 25 ग्रॅम, काहीने 50 ग्रॅम, काहीने 125 ग्रॅम असं वजन सांगितलं. वेगवेगळी उत्तरं प्रत्येक विद्यार्थ्याकडे यायला लागली, पण ग्लास रिकामा होता. त्याचं वजन मोजल्याशिवाय न कळणारी गोष्ट होती. गुरुजीनं सांगितलं की या ग्लासचं वजन मोजल्याशिवाय कळणार नाही, पण तरी सुद्धा या ग्लासचं वजन फारसं एवढं नाही. विद्यार्थ्यांना गुरुजीनं दुसरा प्रश्न केला की जर असा ग्लास मी हातामध्ये ठेवला तर काय होईल. विद्यार्थ्यांना वेगवेगळे उत्तरं सांगायला सुरुवात केली. कुणी असं सांगितलं, कुणी तसं सांगितलं, कुणी म्हटलं हात दुखल, कुणी असं म्हणेल. गुरुजीनं पुन्हा एक प्रश्नाची भर टाकत विद्यार्थ्याला विचारलं, जर हा ग्लास मी असाच तासभर हातामध्ये ठेवला तर काय होईल. विद्यार्थ्यांनी सांगितलं की हात दुखायला लागेल. गुरुजीनं पुन्हा प्रश्न केला, जर हाच ग्लास मी हातामध्ये ठेवला एक दिवसभर, जर हातामध्ये हा ग्लास ठेवला तर काय होईल. विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी तुमच्या हाताला मुंग्या येतील, हाताच्या नसा दुखायला लागतील. वेगवेगळी उत्तरं यायला लागली आणि याच्यावरती गुरुजीनं ग्लास खाली ठेवला आणि गुरुजी सुंदर असं म्हणाले, मित्रांनो असंच असते, आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात, आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या येत असतात. त्या समस्या जर आपण हातामध्ये धरून बसलोत ना, तर त्याचं वजन एवढं वाढतं की त्याचं वजनानं आपला हात दुखायला लागतो. जर काही समस्या आपण मनामध्ये तशा ठेवल्या ना, तर त्याचं वजन इतकं वाढतं, समस्येचं वजन आपल्या मनाला झेपत नाही. मुळात पाहिलं तर त्या समस्येचं वजन फारसं नसते, ती समस्या फार मोठी नसते, कारण की सहज एका हाताने ग्लास उचलू शकतो आपण आणि सहज कुठेही ठेवू शकतो. फक्त फरक एवढाच आहे की तो ग्लास किती वेळ आपल्या हातामध्ये ठेवायचा, ती समस्या किती वेळ आपल्या मनामध्ये ठेवायची, हे जर ज्याला कळालं, खरं तर त्याला आयुष्याचं सूत्र कळालं. मित्रांनो, म्हणूनच टेन्शन घेत असाल किंवा कोणतीही समस्या असेल, तर ती मनामध्ये फार वेळ ठेवू नका. काहीतरी नवीन वाट काढा, दुसऱ्या दिशेनं चालायला सुरुवात करा आणि नव्या पाऊल वाटेवरती, नव्या विचार वाटेवरती चालायला सुरुवात करा. ती समस्या जर घेऊन बसणार असाल, तर तिचं वजन एक वेळ एवढं वाढेल की तुमचं आतमधलं मन, तुमचा आत्मविश्वास सगळं काही खचून जाईल. तर मित्रांनो, नक्की या गोष्टीवरती विचार करा. भेटूयात पुन्हा अशाच मोटिवेशनल व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.